नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलाचा विषय आहे बुद्धिमत्ता. त्यामध्ये घटक आहे प्रतिबिंब म्हणजेच प्रतिमा. आणि आज आपण जो उपघटक अभ्यासणार आहोत तो आहे जल प्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिमा. यावर आधारित आपण काही प्रश्न पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी एक प्रश्न आकृती दिली. ही प्रश्न आकृती आहे आणि तिच्या खाली हा आरशासारखा भाग दाखवलाय. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आकृतीच्या खाली किंवा वरच्या बाजूस असा आरसासारखा भाग दाखवला तर आपण समजून घ्यायचं आहे की आपल्याला सदर आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे जल प्रतिबिंब हे ओळखणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी पाहू शकतो की ही प्रश्न आकृती आहे आणि तिचे पुढे चार पर्याय आहेत. आपल्याला ही प्रश्न आकृती पाण्यामध्ये कसे दिसेल हे चार पर्यायातून आपल्याला ओळखणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण की या प्रश्न आकृतीला चेहऱ्यासारखा गोल दिलाय आणि मध्ये उभी रेष दिली. आता जल प्रतिबिंबामध्ये हा गोल चेहऱ्यासारखा भाग खाली जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी चार पर्याय दिलेत. पहिल्या पर्यायामध्ये वरती दाखवलाय म्हणजे पहिला पर्यायाचा आपल्याला विचार करणे आवश्यक नाही, हा पहिलाच पर्याय बाद होतोय. दुसऱ्या पर्यायामध्ये चेहऱ्यासारखा गोल भाग खाली दाखवलाय म्हणजे दोनचा विचार करणं आवश्यक आहे. पर्याय क्रमांक तीनमध्ये चेहऱ्यासारखा गोल भाग हा वरतीच दाखवलाय म्हणजे याचा विचार होणं आवश्यक आहे, नाही. आणि पर्याय क्रमांक चारमध्ये चेहऱ्यासारखा भाग हा खाली दाखवलाय म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीनचा विचार करायचा नाही आहे, हे कट होतील. आपल्याला राहिले पर्याय क्रमांक दोन आणि चार. आता या ठिकाणी पाहू शकतो की या प्रश्न आकृतीच्या डावीकडे कोपऱ्यातून हात वर आहे आणि जल प्रतिबिंबामध्ये कोपऱ्यातून हात वर हा खाली दिसणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चारमध्ये हात खाली दिसतोय. मात्र जर आपण पाहिलं या ठिकाणी हा थोडा कोण वाढलेला विशाल कोण आहे. मात्र या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनमध्ये कोपऱ्यातून हात जास्त वाकवलेला आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक चारमध्ये विशाल कोणासारखा आकार दिसतोय. पर्याय क्रमांक दोनमध्ये थोडा अंतर जे आहे कमी झालेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक चारचा आपण विचार करूया. त्यानंतर अजून पुढे पाहूया, उजवीकडचा हात हा सरळ खाली दाखवलाय आणि हा जल प्रतिबिंबामध्ये वरच्या बाजूला येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे या प्रश्न आकृतीचं अचूक जल प्रतिबिंब होणार आहे. पर्याय क्रमांक चार. पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्न आकृतीचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक चार. अजून आपण काही उदाहरणं पाहूया. तर या ठिकाणी एक प्रश्न आकृती आहे. 803 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 803 हे अंक दाखवलेत आणि आपल्याला विचारलंय की 803 ही जल प्रतिबिंबामध्ये कसे दिसेल. आता या ठिकाणी महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे की 8 हे डाव्या बाजूला आहे, ते डाव्याच बाजूला राहणार. 0 हे मध्यभागी आहे, तो मध्यभागीच राहणार. आणि 3 हा उजव्या बाजूला आहे, तो उजव्याच बाजूला राहणार. म्हणजे दिशा बदलणार नाही, फक्त काय होणार की उलट स्वरूपात जल प्रतिबिंबामध्ये खालचा भाग हा वर जाणार, वरचा भाग खाली येणार. तर या ठिकाणी पाहू शकतो की 8 मध्ये वरती छोटा गोल आहे, खाली मोठा गोल आहे. म्हणजे जल प्रतिबिंबामध्ये हा 8 मोठा गोल वरती जाणार, छोटा गोल खाली येणार. आपण चार पर्यायामध्ये पाहू शकतो की पर्याय क्रमांक चारमध्येच हा जो छोटा गोल आहे तो खाली आलाय, मोठा गोल वरती आलाय. म्हणजे 8च्या बाबतीमध्ये जर विचार केला तर पर्याय क्रमांक 4 मध्ये 8 हे जल प्रतिबिंबामध्ये योग्य दिसतात. त्यानंतर 0 जो आहे, 0 जो आहे, तो सर्व ठिकाणी सारखा राहणार आहे. 0 मध्ये जल प्रतिबिंबामध्ये कोणताही बदल होत नाही. 3 मध्ये पाहूया, हा वक्राकार भाग खाली आहे. जल प्रतिबिंबामध्ये हा वक्राकार भाग वरच्या बाजूला दिसणार आहे. म्हणजे या ठिकाणी पाहू शकतो की पर्याय क्रमांक 4 मध्ये हा वक्राकार भाग वरच्या बाजूला दिसतोय आणि ही आडवी रेष आणि तिरकी रेषा वरती आहे. जल प्रतिबिंबामध्ये आडवी रेष आणि तिरकी रेष खाली येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या प्रश्न आकृतीचं अचूक पाण्यातील प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 4. पुढील काही प्रश्न पाहूया. तर एक प्रश्न आकृती पहा. इंग्रजीमधील LET लेट हा शब्द आपल्याला विचारलाय की पाण्यातील प्रतिबिंबामध्ये कसा दिसेल. तर या ठिकाणी पाहायचं आहे की L हे अक्षर डावीकडे आहे, ते डावीकडेच राहणार. ई मध्यभागी आहे ते मध्यभागीच राहणार. आणि टी हे अक्षर उजवीकडे आहे, ते उजवीकडेच राहणार. आता L हे अक्षराचं पाण्यातील प्रतिबिंब होताना L ची उभी रेष वरच्या दिशेला आहे. पाण्यातील प्रतिबिंबामध्ये L ची उभी रेष ही खालच्या बाजूला येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि पर्याय क्रमांक 4. इतर पर्याय क्रमांक 3 मध्ये टी आलाय सुरुवातीला. या ठिकाणी डावी आणि उजवी बाजू बदलली म्हणजे पर्याय क्रमांक 3चा विचार करायचा नाही आपल्याला. या 3 पर्यायाकडे जायचंय. L ची उभी रेष खाली आली
नंतर यलची जी आडवी रेषा आहे ती उजवीकडे वाढत चालली. जल प्रतिबिंबामध्ये ही उजवीकडे वाढत जाणारी रेष वरच्या बाजूला जाणार आहे आणि ती उजवीकडेच वाढणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक चारमध्ये ती डावीकडे वाढली. म्हणजे पर्याय क्रमांक चारचा विचार करायचा नाही, आपल्याकडे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन या दोनच पर्यायाचा या ठिकाणी विचार करायचा. ई पाय ईमध्ये जल प्रतिबिंबामध्ये ईमध्ये कोणताही बदल होणार नाही, ई जल प्रतिबिंबामध्ये सेम राहणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दोन. नंतर टीच्या बाबतीत विचार करूया, टीची उभी रेष खाली आहे, जल प्रतिबिंबामध्ये ही उभी रेष वरती जाणार आहे आणि आडवी रेष वर आहे, ती आडवी रेष खाली येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाकृतीचा अचूक जल प्रतिबिंबाचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन. त्यानंतर पुढील काही प्रश्न पाहूया. या ठिकाणी एक प्रश्नाकृती दिलेली पाहा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी दिसेल एक पक्षी दिलेला आहे आणि आपल्याला चार पर्याय दिलेत. या ही जी प्रश्नाकृती आहे हिचं अचूक पाण्यातील प्रतिबिंब विचारलंय. तर या ठिकाणी आपण प्रश्नाकृतीचं बारकाईने निरीक्षण करूया. या ठिकाणी प्रश्नाकृतीची जी पक्षी आहे तिची जी काही चोच आहे ती डाव्या बाजूला दिली, खाली दोन पाय दाखवलेत आणि वरती एक अर्धचंद्र दाखवला. तर या ठिकाणी लक्षात येणं आवश्यक आहे की उजवीकडचा भाग हा उजवीकडे राहणार, डावीकडचा भाग हा डावीकडेच राहणार आहे. तर या ठिकाणी हे जे दोन पाय आहेत जल प्रतिबिंबामध्ये ते वरती जाणार आहे, कारण की आपण या अगोदर पाहिलंय की खालचा भाग हा वर जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीनमध्ये हे पाय वरती दाखवलेत. त्यानंतर चोचीचं निरीक्षण करूया. या ठिकाणी या पक्षाची जी काही चोच किंवा जो चेहरा आहे तो डावीकडे आहे, जल प्रतिबिंबामध्ये तो डावीकडेच राहणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक दोनमध्ये हा चेहरा जो चोच असेल ती उजवीकडे तोंड झालंय, म्हणजेच दोनचा विचार करायचा नाही. आपण पर्याय क्रमांक तीनकडे जाऊया. पर्याय क्रमांक तीनमध्ये या पक्षाची चोच आहे ती डावीकडे राहिली. त्यानंतर अजून बारकाईने निरीक्षण करूया, जो अर्धचंद्र आहे तो उजवीकडे आहे आणि जल प्रतिबिंबामध्ये तो उजवीकडेच, मात्र या ठिकाणी वरच्या बाजूला आहे, जल प्रतिबिंबामध्ये खालच्या बाजूला येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओनंतर जे काही प्रश्न असेल ते तुम्ही नक्की सोडवा.